बेबी डॉल में सोने दी म्हणत अख्ख्या जगाला वेड लावणारी पॉनस्टार आणि आयटम गर्ल सनी लिओनीने तिचा पती डॅनियल वेबर बद्दल काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. एका मुलाखतीत सनीने तिची भेट डॅनियलशी कशी आणि कधी झाली तसंच त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. सनीने सांगितलं की मी लेस्बियन अर्थात समलैंगिक असल्याचा डॅनियलला संशय होता. पहिल्याच भेटीत डॅनियलने तिला लेस्बियन आहेस का असा प्रश्नच विचारला होता. सनीच्या मुलीबरोबर राहत होती ती लेस्बियन होती आणि नेहमीच अतरंगी राहायची, त्यामुळे डॅनियलला सनी देखील लेस्बियन असल्याचं वाटायचं. आयटम गर्ल बनण्याआधी सनी ही पॉनस्टार म्हणून जास्त फेमस होती. भारतीय कॅनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पॉनस्टार आहे. त्यानंतर सनीने जिस्म 2 या बॉलिवूड सिनेमातून पदार्पण केलं होतं. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. बिग बॉसच्या 5व्या सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाश धुरात आली होती. सनीने नंतर डॅनियलची लग्न करत तिच्या आयुष्याला नवीन सुरुवात केली. सनी आणि डॅनियलच्या लग्नाला आता 12 वर्ष झाली आहेत. सनी आणि डॅनियल यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री आहे. सनी आता संसारात रमली आहे आणि तिला 3 मुलं देखील आहेत. सनी ही कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे. सनीकडे 97 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचं वार्षिक उत्पन्न 2 कोटींच्या घरात आहे. याशिवाय 1 कोटी 14 लाख किमतीच्या अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन तिच्याकडे आहे. मुंबईतल्या तिच्या बंगल्याची किंमत जवळपास 3 कोटींच्या घरात आहे. याशिवाय अमेरिकेतही तिचा बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 30 कोटी आहे. सध्या सनी अभिनयासह तिचं आई पण सुद्धा एन्जॉय करते. सोशल मीडियावर सनी आणि तिच्या मुलाचा हा फोटो व्हायरल होत आहे. सनीची जुळी मुलं आपल्या निरागस्तेने तैमूर अली खानला सोशल मीडियावर टक्कर देत आहेत. पती डॅनियल आणि मुलांसोबत सनी कायमच पाहायला मिळते सोशल मीडियावर, तर ती त्यांच्यासोबतचे फोटो नेहमी शेअर करत असते. फिल्मी दुनियेतल्या ताज्या घडामोडींसाठी आणि गॉसिपसाठी नक्की पाहत रहा लोकमत CNX फिल्मी.